ठिकाण अंबरनाथ भर दुपारची वेळ रस्त्यावर गाड्यांची सुरू होती दोन्ही बाजूला भारीतल्या फोर व्हीलर लागल्या होत्या काही माणसंही थांबली होती तेवढ्यात फटके वाजल्यासारखा आवाज झाला लोकांची पळपळ सुरू झाली आणि मग समजलं हा आवाज फटक यांचा नव्हता गोळीबार झाला होता दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेची जोरदार चर्चा झाली गुन्हे दाखल झाले आणि अटक अटक होणाऱ्यांमध्ये एक नाव होतं पंढरीनाथ फडके हे नाव सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांना किंवा बैलगाडा शर्यतीचा नाद असणाऱ्यांना नवीन नाही रील्स गाणी आणि शर्यती प्रत्येक ठिकाणी ज्यांची चर्चा होते ते पंढरी शेठ फडके कोण आहेत तेच सांगणारा हा व्हिडिओ या शर्ट फडक्यांची क्रेज कशी आहे याचा एक किस्सा सांगतो लोकांची खतरनाक गर्दी जोड्यांचं आकर्षण स्पीकर वरून होणाऱ्या घोषणा शर्यतीची उत्सुकता अशातच एका माणसाची एंट्री होते पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट पांढरी चप्पल आणि पांढरीच टोपी घालणारा हा माणूस फोर व्हीलर मध्ये बसून नाही तर फोर व्हीलरच्या वर बसून येतो गाडीच्या टप्पावर गादे टाकलेले असते त्यावर बैठक सोन्याचे ब्रेसलेट चेन अंगठ्या आणि डोळ्यांवर गॉगल आजूबाजूला प्रचंड पब्लिक आणि बॅकग्राऊंडला गाणं गाणं सुद्धा याच माणसावर बनवले असली एंट्री पंढरीनाथ फडके शर्यतीच्या ठिकाणी मारणार आणि सगळ्या पब्लिकचं लक्ष वेधून घेणार सोशल मीडियावरचे व्हिडिओ गाणी बघितली की आपल्याला दोन गोष्टी समजतात पहिलं म्हणजे पंढरीनाथ फडके लोकप्रिय आहेत आणि श्रीमंतपट अंगावर सोनं आलिशान घर मर्सिडीज बीएमडब्ल्यू ऑडी सारख्या गाड्या वापरणारा हा माणूस आहे कोण असा प्रश्न आपल्याला फिक्स पडतो तर पंढरीनाथ फडके हे पनवेल जवळच्या विहीगर गावाचे त्यांच्यावरच्या गाण्यातल्या विहीगरवाला या शब्दाचा अर्थ आत्ता लक्षात आला असतो पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मालकीची बैल आहेत जी वेगवेगळ्या वेग शर्यतीत भाग घेतात पण ते या लाईनमध्ये कसे आले आणि एवढे पैसेवाले कसे झाले हा प्रश्न पडतोच तर एका मुलाखतीत पंढरीनाथ फडके स्वतः सांगतात की त्यांना एकोणीसशे शहाऐंशी सालापासून हा नाद आहे झाला असं की त्यांचे वडील तेव्हा पनवेलच्या तलावात होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीसाठी बैल घेऊन जायचं वडिलांच्या सोबत जाऊन जाऊन पंढरीनाथ फडकेंनाही शर्यतीचा नाद लागला मग नव्वद सालापासून त्यांनी बैलगाड्याचा जॉकी म्हणून गाड्या पळवायला सुरुवात केली दहा अकरा हजारात राजा आणि सरजा अशी दोन बैल घेऊन त्यांनी सात वर्ष मुंबईमध्ये होणाऱ्या शर्यतींमध्ये गाडी पळवली हळूहळू त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आणि त्यांनी शर्यतीचा नाच जपायचा ठरवलं सुरुवातीला मुंबई आणि कोकण या भागातले बैलगाडा मालक घाटावरच्या शर्यतींमध्ये भाग घेत नव्हते पण नंतर चित्र बदलत गेलं शर्यतींना ग्लॅमर आलं सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली कोकणातले लोक घाटावरच्या शर्यतीत येऊ लागले आणि घाटावरचेही खाली जाऊ लागले पण असं सगळं सुरू असतानाच बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली शर्यत पुन्हा एकदा सुरू व्हावी अशी मागणी करणाऱ्यांमध्ये पंढरीनाथ फडके सुद्धा होते याच गोष्टीमुळं आपल्यावर गुन्हे दाखल झाल्याचे ते सांगतात आपल्यापैकी अनेकांना एक सिंपल प्रश्न पडतो तो म्हणजे या माणसाची एवढी खतरनाक क्रेज कशी काय निर्माण झाली तर पहिलं कारण म्हणजे बैलांची किंमत सुरुवातीला पाच साडेपाच हजाराला बैल घेणाऱ्या पंढरीनाथ फडकेंनी पुढे जाऊन बैलांसाठी अनेकदा किस्सा मोकळा केला दोन हजार सात मध्ये त्यांनी चार लाखाला बैल विकत घेतला पंधरा वर्षांपूर्वी चार लाखात लय काय काय आला असतं पण यांनी घेतला बैल मग शर्यतीत पळणारे बैल आपल्याकडे घ्यायचेच म्हणून त्यांनी किसा मोकळा केला आणि माणूस बैलांसाठी एवढा खर्च करतोय म्हणल्यावर साहजिकच चर्चा होऊ लागली दुसरं कारण म्हणजे बैल एखादा माणूस बैल घेतोय शर्यतीत उतरवतोय पण ती जर जिंकत नसतील तर माणूस कोणाच्या लक्षात पण राहणार नाही पंढरीनाथ फडकेंची बैल मात्र जिंकत राहील पुण्याच्या गुजरवाडीत झालेली अकरा लाखाची शर्यतही त्यांच्या बैलांनी जिंकली अनेक ठिकाणी नंबर काढला मोठी बक्षिस मारली आणि बादल सरजा राजा अशा त्यांच्या बैलांना बघायला शर्यतीच्या अड्ड्यावर गर्दी होऊ लागली तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया दोन हजार एकवीस मध्ये बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवण्यात आली आणि पुन्हा एकदा धुराळा उडाला राजकीय वजन तर आधीपासून होतंच पण सोशल मीडियामुळे या शर्यतींना ग्लॅमर आलं अशातच पंढरीनाथ फडके यांच्यावरचं शेठ फडके विहिगरवाला बिंजोड छकडेवाला हे गाणं व्हायरल झालं या गाण्यात त्यांची एंट्री दहा दहा नंबरच्या गाड्या इथंपासून पर फॅमिलीपर्यंत सगळे विषय घेण्यात आले आजच्या घडीला या गाण्याला तेरा मिलियन व्ह्यूज आहेत चेष्टा नाही या गाण्यामुळे जसे पंढरीनाथ फडके फेमस झाले अगदी तसाच डी जे पम्या आता पुढचा विषय म्हणजे श्रीमंती फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये पनवेलमध्ये क्रिकेट मॅचेसचं आयोजन करण्यात आलं होतं तिथं या पंढरीशेठ फडकेंनी आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये एंट्री मारली त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी पुल नोटा उधळल्या आणि या पंढरीशेठनं बंदूक काढून आबाळ्यात फायरिंग केली व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी शेठला ताब्यात घेतली त्यामुळे त्यांनी ते पोलिसांना सांगितलं की ती दिवाळीची बंदूक होती तर बंदूक दिवाळीची असली नसली तरी श्रीमंती मात्र खरी पण फक्त बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एवढे पैसे कमवणं शक्य नाही आलिशन बंगला भलं मोठं फार्म हाऊस खतरनाक गाड्या आणि बारा लाखांचं बैल म्हणजे काय सोप्पा खेळ नाही तर स्वतः पंढरीनाथ फडकेस सांगतात की आमचा रियल इस्टेटचा बिझनेस आहे आम्ही जागा घेऊन ठेवतो आणि मग बिल्डरला विक माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार आधी शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते तर नंतर भाजपमध्ये प्रवेश केले मात्र राजकारणापेक्षा त्यांची चर्चा डान्स रील्स आणि शर्यत या गोष्टीत मुळेच होते बैलगाडा शर्यतीतही वर्चस्वाची लढाई असतेच अशाच वर्चस्वाच्या लढाईतून राहुल पाटील गट आणि पंढरीनाथ फडके गट समोरासमोर आले त्यांचा वाद मिटायची चिन्ह असतानाच गोळीबाराची घटना घडली ज्यात पंढरीनाथ फडकेंना पोलिसांनी ताब्यात घेतली या प्रकरणाची चर्चा तर होत राहील पण दहा दहा नंबरची गाडी संपूर्ण पांढरा डेस आणि खतरनाक डान्स करणाऱ्या पंढरीशेठ फडकेंची क्रेज काय कमी होत नसते फक्त गोळीबारासारख्या घटनांचा नुकत्याच सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतींवर आणि त्याच्या अर्थकारणावर फरक पडणार का हा प्रश्न बैलगाडा मालकांपासून ते बैलगाडा शौकीनांपर्यंत प्रत्येकाला पडलेला अस तुम्हाला काय वाटतं गाडा मालकांच्या लोकप्रियतेचा आणि या अशा घटनांचा शर्यतींवर नेमका काय परिणाम होईल कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका